मित्रांनो नमस्कार, मी साईली मिसाळ स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि खूप दिवसांपासून तुमच्यासोबत एक गुड न्यूज शेअर करायची होती, जी की तुम्हाला माहितच असेल. मी जे म्हटलं होतं तेच झालं, पण ते आधी पण नाही नंतर पण नाही, त्या एका बरोबर मिडल पॉइंट वर झालं असं म्हणायला पण काही हरकत नाही. तर सगळ्यांना माहित होतं की आमच्या घरी गुड न्यूज आहे. गुड न्यूज म्हणजे आमच्या घरी बाळ येणार आहे, ह्या गोष्टी सगळ्यांनाच माहीत होत्या. आणि मी म्हटलेलं ना की डिलिव्हरी होईल म्हणून, तर मी माझी 12 तारखेची तिकीट होती आणि 12 माझी ट्रेन मिस झाली, त्याच्यामुळे आम्ही 14 तिकीट केलं आणि डिलिव्हरी 14 झाली. म्हणजे आम्ही ट्रेनमध्ये 2 बसलो असेल, पण घरून आम्ही 6 निघालेलो. ट्रेनमध्ये 2 बसलो असेल आणि 6 डिलिव्हरी झाली 5:45. म्हणजे मी म्हटलेलं आम्ही बंगालला पोहोचल्यावर होईल, पण बंगालला पोहोचल्यावर पण नाही, बंगालला यायला निघाल्यावर झाली. आणि त्यासोबत तुम्ही जर आधीपासून आपले ब्लॉग बघत असाल तर त्यामध्ये पण समजलं असेल की माझी बहीण सुद्धा प्रेग्नेंट होती आणि विशेष म्हणजे त्या दोघींची डिलिव्हरी एकाच दिवशी झाली. 14 सप्टेंबरला दोघींची डिलिव्हरी झाली. लास्ट मागच्या वर्षी माझं त्या दिवशी डोहाळे जेवण होतं आणि ह्या वर्षी त्या दिवशी आमच्या घरी. तर त्या दोघींची डिलिव्हरी एकाच दिवशी झाली, फक्त दिदीची सकाळी झाली आणि तिची संध्याकाळी झाली. आता काय म्हणजे आम्ही खूप खुश आहोत. आता काय झालं काय नाही तर तुम्ही अंदाज लावलेलाच. म्हणजे जेव्हा मी तिला भेटायला गेलते तेव्हाच खूप साऱ्या कमेंट आलत्या, मुलगा होईल, मुलगी होईल, काय होईल. तर ठीक आहे, त्या पुढच्या गोष्टी आहेत, पुढच्या नाही आहेत. आता ती डिलिव्हरी झालेली आहे आणि जवळजवळ 15 झाले. चाललं होतं आज शेअर करेन, उद्या शेअर करेन, पण श्री आजारी पडला, श्रीचा ताप, त्यानंतर ह्यांना पण ताप आला, हे पण आजारी पडले. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ती गोष्ट मग राहून गेली सांगायची. तर आज म्हटलं, आज किती दिवसानंतर, 14-24 जवळजवळ 10-12 दिवसानंतर तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर करते. तर चला, आधी मस्तपैकी मी ठरवलंय खोबऱ्याचे लाडू करूयात. ह्यांच्यासाठी गुळ खोबऱ्याचे, याच्यासाठी ओलं खोबरं लागतं, पण माझ्याकडे नाही आहे. त्याच्यामुळं मी गावावरून आणलेलं सुकं खोबऱ्याचं, म्हणजे गावावरून नाही, इथूनच घेतलेलं रेल्वे स्टेशनच्या तिथून. तर त्याचे बनवते, तर आधी ते बनवूयात आणि लाडू झाल्यानंतर मग आपली काय गुड न्यूज आहे म्हणजे पेढा की बर्फी ते शेअर करूयात. चला, हे पदार्थ बनवण्यामागचं काही कारण आहे ते की पुढे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये समजेनच. तर चला जास्त न वेळ घालवता सुरू करूयात. अशी स्पेशल काही रेसिपी दाखवत नाही आहे, पण माझी करण्याची पद्धत तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि त्यासोबत माझा खूप मोठा आनंदसुद्धा तुमच्यासोबत शेअर करत आहे. तसं जर म्हणायला गेलं तर खोबऱ्याचे लाडू बनवायला त्याला ओलं खोबरं लागतं, म्हणजे ते अजून छान लागतात, एवढे दिवस टिकत नाही पण छान लागतात. पण इथून ओलं खोबरं कुठून आणायचं, कारण इकडं नाही एवढं खोबरं, म्हणजे भेटतच नाही एवढं. आम्ही बाहेरून आणलं होतं, जेव्हा मी रेल्वे स्टेशनवर उतरले होते तेव्हाच येताना आणलं होतं. आणि तर खोबरं देताना कसं देतात, असं आपल्यासारखं ओपन करून देत नाहीत, डायरेक्ट पूर्ण बंद वाटी देतात. चांगलं लागलं तरी तुमचं नशीब, खराब लागलं तरी तुमचं नशीब. त्यानंतर एवढं मी एक मोठी कटोरी खोबरं हे करून घेतलं. खिसून घ्यायला माझ्याकडं काही खिसणी नव्हती, त्याच्यामुळं मग मी ठरवलेलं की ते मिक्सरमध्ये बारीक करायचं. तसं तुम्ही भाजून वगैरे पण घेऊ शकता खोबरं, पण मी नंतर हे करणारच आहे, म्हणजे परतणारच आहे, त्यामुळे मी काय भाजून वगैरे घेतलं नाही. तर चला छान असं ते बारीक करून घेऊयात. खिसणीने पण तेच होतं, म्हणजे तेवढंच बारीक होतं आणि मिक्सरमध्ये पण तेवढंच बारीक होतं. तर बघू शकता मी खोबरं पूर्णपणे बारीक करून घेतलेलं आहे. इकडे खोबरं छान असं बारीक झालेलं आहे, म्हणजे एकदम सुंदर बारीक झालं आहे. असे लाडू पण खूप सुंदर होतील, म्हणजे असं मोठे मोठे दिसणार नाही. आता 1-2 खोबऱ्याचे तुकडे होते, पण जाऊ दे, त्याच्यासाठी कुठं पुन्हा मिक्सर चालू, म्हणून म्हटलं ठीक आहे काम चालतं ते चालून न्यावं. त्यानंतर मग गूळ घेतला. आता इकडं गूळसुद्धा भेटत नाही, खूप प्रॉब्लेम आहे. बघा, गुळाला पाणी सुटलं आहे, तुम्ही बघू शकता, पण ठीक आहे, मला गुळाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही, कारण ऑलरेडी गुळाला पाणी सुटलं असल्यामुळं गूळ पटपट 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 निघत होता. तर जेवढं तुम्ही खोबरं घेतलेलं आहे तेवढंच गूळसुद्धा घ्यायचा, म्हणजे त्या सेम क्वांटिटीमध्येच घ्यायचा, जेणेकरून
त्याचं जे प्रमाण आहे ते योग्य बनेल. गूळ कमी पडणार नाही किंवा जास्तही होणार नाही. मी थोडीशी क्वांटिटी कमीच ठेवलेली आहे, म्हणजे मी एक थोडीशीच एकदम नॉर्मल क्वांटिटी, म्हणजे 10% क्वांटिटी कमी ठेवलेली आहे, कारण मला जास्त गोड आवडत नाही त्याच्यामुळं. तर तुम्ही तुमच्या अंदाजे ठरवू शकता. मी एक फुल भरून हे खोबरं घेतलं होतं आणि प्लेन असं म्हणजे सपाट गूळ घेतला, भरूनच घेतला, कुठेही त्याच्यामध्ये पण कमीपणा वगैरे केलेला नाही. पण मला जास्त गोड न आवडत नाही आवडत त्याच्यामुळं मग मी ते तसं केलं. आता तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गोड जास्त बनवू शकता, किंवा कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कमीही गोड बनवू शकता. तर ठीक आहे, आणि आता जाऊ दे, आता मी काय पुढं ब्लॉग जास्त कंटिन्यू करत नाही, तुमच्यासोबत आत्ताच आमची गुड न्यूज शेअर करते. तर माझ्या बहिणीलासुद्धा मुलगी झाली, तिची 11 वाजता आय थिंक झाली असेल, आणि माझ्या जावेलासुद्धा मुलगीच झाली. आता आमच्या घरात खूप दिवसानंतर मुलगी आली, म्हणजेच मी मोठी मम्मी बनले किंवा मोठी आई बनले. खूप म्हणजे आमच्या यांना पण बहीण नाही, आमच्या सासऱ्यांना पण बहीण नाही, आमच्या घरामध्ये मुलगी नाही आहे. त्यामुळं तुम्ही एक छानसं नाव सुचवा कमेंटमध्ये, म्हणजे त्याच्या मागं अर्थ काय माहिती आहे का, खूप वर्षानंतर एखादी गोष्ट जेव्हा मिळते ना, आता ती आमच्या घरी लक्ष्मीच्या रूपात आली. मी खूप विचार करते नावांसाठी, पण मला काय नाव सुचे नाही. आणि आमच्या भाऊजींचं तर असं काय नाही आहे, ठीक आहे तू, मी त्यांना राखी बांधते ना, तू ठरव काय ठरवायचं आहे ते. मग असं आहे, त्याच्यामुळं खूप वर्षानंतर आमच्या घरात मुलगी जन्माला आलेली आहे. आता आमच्या दीदीनी तर दीदीच्या मोठ्या मुलीने तिचं नाव डिसाईड केलेलं आहे छोटीचं. फक्त आम्हाला आता आमच्या लक्ष्मीचं नाव डिसाईड करायचं आहे, म्हणजे तिचं नाव काय ठेवावं. माझी तर इच्छा आहे की असं नाव ठेवावं जे की थोडंसं युनिक असेल, आणि खूप वर्षानंतर मुलगी घरात जन्माला आलेली आहे त्याचा आनंद, म्हणजे आपण म्हणतो ना खूप वर्षानंतर भेटलेली एखादी गोष्ट, तसं असावं. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या घरी मुलगी जन्माला आलेली आहे, आणि आमच्या भाऊजींना सुप्रियाला मुलगी झालेली आहे. तर असो, त्यानंतर मग इलायची आमचा गुड न्यूज पण तुमच्यासोबत शेअर केली. डिलिव्हरीसुद्धा 14 झालेली आहे. तर इलायची सोलून घेतली, आणि त्यासोबत जे ड्रायफ्रूट्स मला हे करायचे होते ते आता मी ड्रायफ्रूट्स इलायचीसोबतच मिक्स करणार आहे, म्हणजे बारीक करणार आहे, कारण मला खूप कंटाळा आलता, मला श्रेयांश खूप दमवतो, मला आता प्रत्येक गोष्ट एकटं करण्यात येणं, म्हणजे मला तेवढा स्टॅमिनाच नाही राहिला की मी कधी करू एवढं. तर तुम्ही सेपरेटही करू शकता, आणि तुम्हाला अजून जास्त ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर ते तुम्ही तेही करू शकता. मला मनुके पण आता खाऊ वाटत नाही, कारण मी प्रेग्नन्सीमध्ये एवढ्या ह्या गोष्टी खाल्ल्यात ना की आता त्या नको वाटतात. मला तर तसं ड्रायफ्रूट्सच ॲड करू वाटत नव्हते, पण म्हटलं नको जाऊ दे, थोडे का होईना करूयात. त्यामुळं मग मी फक्त काजू, बदाम आणि हां एवढंच केलं, आणि त्यानंतर इलायची मी सोलून टाकली. आणि ह्या तीनही गोष्ट मी एकत्र बारीक करून घेणार आहे. तर चला हे मस्तपैकी बारीक करून घेऊयात. त्यानंतर ह्या सगळं जे बेसिक प्रिपरेशन होतं ते केलं, आणि त्यानंतर मग म्हटलं मिक्स करून ठेवूयात, कारण कढईमध्ये परत मिक्स करायला लई टाईम लागतो, त्याच्यापेक्षा आधी मिक्स केलं ना ते बऱ्यापैकी मिक्स होतं. जेवढं मी सांगितलं ना अंदाज मी बरोबर घेतलेला आहे, मला जसं गोड हवं असतं ना तसा अंदाज घेतला आहे. तर तुम्हाला कसं गोड हवं आहे तसं तुम्ही अंदाज घ्या. त्यानंतर हे छान मिक्स करायचं आणि 10 मिनटं तसंच ठेवायचं, म्हणजे हे मुरतं. आणि ऑलरेडी आमच्या गुळाला पाणी सुटलेलं, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेमच नाही, ते ॲटोमॅटिक मिक्स होत होतं, म्हणजे त्याला जास्त मेहनत घ्यायला लागत नव्हती. तर आता काय मी ठरवलेलं तिचं नाव ठेवूयात आनंदी, पण नको म्हटलं. त्यानंतर स्वानंदी ठरवलेलं, ते पण नको म्हटलं. त्यानंतर श्रियांश, श्रीवरून श्रियांश झालेलं आहे, त्यामुळं असं ठरवलं काहीतरी वेगळं ठेवूयात, पण काही सुचे नाहीच. आणि असं 1 महिन्याच्या आतमध्ये आम्हाला ते नाव ठेवायचं आहे, कारण आम्हाला तिथं बर्थ सर्टिफिकेट काढायचं आहे, आणि त्याच्यामुळं मग खूप कन्फ्यूजमध्ये आहे. सो मी माझ्या काय हे आहेत ना ते तुम्हाला सांगितलेल्याच आहेत, त्यानुसार तुम्ही नाव ठरवा. आणि म्हणजे कमेंट करून सांगा, मी नक्कीच ते नाव ठेवेन. आणि ज्याचं खरंच खूप सुंदर नाव असेल ना, की ज्या नावाला खूप छान अर्थ आहे, त्यांना आमच्याकडून एक सुंदर असं ज्वेलरी गिफ्ट करणार. कारण मी म्हटलं ना आम्ही खूप आनंदी आहोत, आम्ही तिचं वेलकम वगैरे तर खूप खूप भारी करणार आहोत, खूप म्हणजे खूप छान करणार आहे. तर चला ठीक आहे, ज्याचं नाव खूप सुंदर असेल त्याला मग आपण आपल्याकडून एक ज्वेलरी गिफ्ट देऊयात, ते म्हणजे 1 ग्रॅम गोल्ड मंगळसूत्र, 1 ग्रॅमचं जे गोल्ड पॉलिश मंगळसूत्र असतं ते. असो,
त्यानंतर मस्तपैकी कढई तापायला ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं, सॉरी तूप टाकलं, आणि तुपामध्ये जे की मी ड्रायफ्रुट्सची बारीक पावडर केली होती ती टाकली. तसं तर इलायचीची पावडर वरून टाकतात, पण मी सगळं एकत्रच बारीक केल्यामुळं मला एकत्रच टाकायला लागलं. आता तुम्ही जर वेगवेगळं बारीक करत असाल ना, म्हणजे केलं असेल, तर तुम्ही वेगवेगळं टाकू शकता. म्हणजे वरून इलायची पावडर ॲड करा, आधी ड्रायफ्रुट्स भाजून वगैरे घ्या आणि त्यानंतर वरून ॲड करा. तर पहिलं काय एवढं म्हणजे तेल तापलं नव्हतं, त्यानंतर छानही झालं. तेल जास्त मी तापून दिलं नाही, कारण मला श्रीकडे बघत बघत करायचं होतं, उगाच करपलं वगैरे तो कुठं काय करत बसायचं परत म्हणून. त्यानंतर छान असं याची फोडणी हे केली. त्यानंतर जो मी मिक्स गूळ आणि खोबरं करून ठेवलं होतं ते त्यामध्ये टाकलं. मला कढई बारीक पडली कारण माझी कढई छोटी होती. आता तुमच्याकडे जर मोठी भांडे असतील तर तुम्ही त्यात करू शकता, इथे काय माझ्याकडे एवढे भांडे नाही आहेत, त्यामुळं आहे तसं काम चालू होतं. ठीक आहे, चाललं आहे ना, चालू दे असं. तर ह्या गोष्टीमध्ये कसं, जेवढी मोठी भांडी असतील ना तेवढं मिक्स करायला बरं पडतं. आता मला एकदम व्यवस्थित मिक्स करायला नाही आलं, मला ते नंतर मॅशरच्या थ्रू असं मॅश करायला लागलं जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल. खूप मला यामध्ये हे झालं, पण काय करणार, माझ्याकडे ते भांडेच नव्हते. आता यापुढचं काहीच नाही, हे एकदम छान छान मिक्स करून घ्यायचं. याला थोडासा चॉकलेटी चॉकलेटी कलर येतो, जे की गूळ वितळतो आणि त्याचाच कलर येतो. तर त्या प्रमाणात तुम्ही करून घ्यायचं. मी पण तसंच केलेलं आहे. मला खूप वेळ लागला हे करायला. हे जे 5-7 मिनटाचं काम आहे तिथे मला 10-15 मिनटं गेले, का तर मला कढई कमी पडत होती आणि इकडचं उलटेपर्यंत इकडं करपत होतं, असं माझं काहीसं होत होतं. तुम्ही भांडं नक्कीच मोठं घ्या, म्हणजे तुम्हाला इझिली जाईल. तर मी म्हटलं ना चॉकलेटी कलर येतो, तर असा हा चॉकलेटी कलर आलेला आहे. तर आता हे झालेलं आहे, आता याला थोडंसं थंड करून घेतले आणि त्यानंतर मग काहीच नाही, याला लाडू इझिली येत होते बघू शकता, कारण तूप होतं, गूळ पण छान वितळला होता आणि जास्त गरम पण नव्हतं. तर चला पटकन लाडू बनवून घेऊयात आणि त्यानंतर पाहूयात. तर अशा प्रकारे आमचे लाडू तयार झालेले आहेत. खोबरे, गूळ, ड्रायफ्रुट्स पावडर, इलायची आणि तूप, बस एवढ्याच गोष्टी वापरून हे लाडू तयार झालेले आहेत. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग पण हॅपी हॅपीली एंड करते आणि हा आता जो काही आमचा पसारा झालेला आहे तो सगळा आवरून घेते. आणि नयस कमेंटमध्ये फक्त आणि फक्त नाव सुचवा, कारण मी खूप एक्सायटेड आहे नावासाठी. तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.